इन्स्टंट जाळीदार डोसा व झटपट खोबऱ्याची चटणी। नमस्कार, मी ज्योती, तुमचं सर्वांचं ज्योतिष किचनमध्ये खूप खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे झटपट तयार होणारी रवा व पौष्टिक नाचणीच्या पिठाची कुरकुरीत जाळीदार डोसा व काही मिनटातच तयार होणारी चटपटीत खोबऱ्याची चटणी। नाचणीमध्ये भरपूर जीवनसत्व असतात व तब्येतीसाठी नाचणी थंड असते। उन्हाळ्यामध्ये नाचणीचं सेवन करणं खूप फायदेशीर असतं। शिवाय बनवायला अगदी सोपं व कमी वेळ तयार होणारा हा डोसा चवीला अगदी अप्रतिम लागतो। या प्रकारच्या नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा व्हिडिओ प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। डोसा करण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये एक वाटी रवा घ्या। येथे मी बारीक रवा घेतला आहे, रवा जाड असेल तरी चालेल। आता हा रवा मिक्सरमध्ये एकसारखे बारीक करून घ्या। साधारण याप्रमाणे पिठासारखं व्हायला हवं। मग हा बारीक केलेला रवा एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या। मग त्यामध्ये अर्धी वाटी नाचणीचं पीठ घाला। त्यानंतर इन्स्टंट डोसा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी ताजी दही। मग रवा, नाचणीचं पीठ आणि दही हे सर्व एकत्रित करून घ्या। सर्व जिन्नस एकत्रित केल्यानंतर या प्रकारे ते घट्ट दिसायला लागेल। मग त्यामध्ये आपल्या अंदाजाप्रमाणे पाणी घालून परत एकजीव करायला सुरुवात करा। पाणी एकाच वेळी न घालता टप्प्याटप्प्याने घालून या प्रकारे साधारण पातळ बॅटर तयार करा। येथे दाखवलेल्या डोसाचं माप 4 माणसाकरिता आहे। आता हे तयार झालेलं बॅटर अर्धा तासासाठी झाकून ठेवा। अर्ध्या तासामध्ये पीठ भिजून याप्रमाणे घट्ट दिसायला लागेल। दही घालून भिजवलेलं पीठ लवकर आमटतं। तयार झालेल्या या पिठामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घाला। येथे मी साधारण अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातला आहे। मग पीठ व मीठ एकत्रित करून घट्ट झालेल्या पिठामध्ये आपल्या अंदाजाप्रमाणे पाणी घाला व पातळ बॅटर तयार करा। आपल्या नेहमीच्या डोसाची जशी कन्सिस्टन्सी असते त्याप्रमाणेच या बॅटरचीही करावी। मग अगदी डोसा करण्याच्या वेळी या पिठामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालावं। मग परत एकदा सर्व जिन्नस एकत्रित मिसळून एकजीव करा। आणि आता आपलं इन्स्टंट रवा व नाचणीच्या डोसाचं बॅटर तयार झालेलं आहे। त्यानंतर डोसा करण्यासाठी तवा गरम करून घ्या। तवा एकदा का कडक तापला की गॅस मिडियम आचेवर ठेवा आणि थोडंसं मिठाचं पाणी शिंपडून डोसा तयार करण्यास सुरुवात करा। डोसा करण्यासाठी इथे मी प्रेस्टिज कंपनीचा नॉनस्टिक तवा वापरला आहे। मग तयार झालेल्या डोस्यावर थोडंसं तेल घाला। जसजसं डोसा तयार होईल तसतसं डोस्याचं कडा सुटायला लागतील। साधारण 2 ते 3 मिनटामध्ये डोसा पूर्णपणे तयार होतो। तुम्ही पाहू शकता डोसा खूप छान जाळीदार असा तयार झालेला आहे आणि रंग खूप सुंदर आलेला आहे। अगदी हॉटेलमध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये मिळणाऱ्या डोस्याप्रमाणे हा डोसा तयार झालेला आहे। आता तयार झालेल्या डोसासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी कशी करायची ते पाहू। खोबऱ्याची चटणी करण्यासाठी येथे मी एक वाटी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। हे खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या पातेल्यामध्ये घालून त्यासोबत 2 चमचे फुटाणा डाळ घाला। त्यानंतर 2 हिरवी मिरची। हिरवी मिरची जास्त तिखट असल्यामुळं 2 घालत आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। त्यानंतर चटणीला थोडी वेगळी चव येण्यासाठी 1 लहान वाटी पुदिन्याची पानं, मग 1 लहान वाटी कोथिंबीर, मग चवीपुरतं मीठ, 1/2 चमचा साखर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या व थोडंसं दूध। दूध साधारण 1 ग्लास लागतं, पण दूध एकदम न घालता थोडं थोडं घालून बारीक करा, म्हणजे चटणी एकसारखी बारीक होईल। तुम्ही पाहू शकता चटणी अगदी एकसारखी छान तयार झालेली आहे। तयार झालेली ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्या। त्यानंतर या चटणीला थोडी फोडणी करू। फोडणी करण्यासाठी 1 चमचा तेल गरम करा। तेल छान गरम झालं की गॅस मिडियम आचेवर ठेवून त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घाला। आता मोहरी छान तडकून येतील, मग त्यामध्ये 1/2 चमचा हिंग घाला। मोहरी जितके छान तडकतील तितकीच फोडणी छान होते आणि चटणी रुचकर लागते। मग गॅस बंद करून त्यामध्ये 1 सुकी लाल मिरची तोडून घाला। मग अगदी शेवटी चटणीला थोडंसं रंग येण्यासाठी त्यामध्ये 1/2 चमचा हळद घाला आणि ही फोडणी गरम असतानाच चटणीवर घाला। आता हे सर्व साहित्य व्यवस्थितपणे एकत्रित करा आणि आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे।
तयार झालेला रवा व नाचणीचा डोसा गरम गरम चटणीसोबत सर्व करा. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी इन्स्टंट जाळीदार डोसाची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.